नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी योजना जी आहे महाराष्ट्र शासनामार्फत एक GR काढून माहिती देण्यात आलेली, आता यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। संपूर्ण माहितीचा अपडेट आपण या व्हिडिओच्या साहाय्याने बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा, समजून घ्या। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, यामध्ये बघितलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय, यामध्ये बघू शकता सहकार पणन वस्त्र उद्योग विभाग यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे आणि यामध्ये 25 सप्टेंबर 2023 रोजीचा हा GR आहे। या GR अंतर्गत बघू शकता सन 2023-24 या आर्थिक वर्षात सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चांच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी 50 लाख एवढा जो निधी आहे जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्यासाठी सहायक जे आहे अर्थसहाय देण्यात आलेला होता, कर्जमाफी करण्यात आलेली होती, त्या अंतर्गत जे आहे आज त्याचा निधी जवळपास 50 लाख रुपये एवढा जो निधी आहे मंजूर करण्यात आलेला, वितरित करण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता, ज्या अंतर्गत जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये जे अतिवृष्टी झालेली होती त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि त्या अंतर्गत ज्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी करण्यात आलेली होती त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता, अपडेट कसा वाटला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।